माडगूळकर यांचा सत्कार, आठ धावांची आघाडी, सुंदर असा सत्कार विनादांच्या बॅट मध्ये, आणि आज सुंदर असा पुन्हा एकदा सत्कार स्टेडियम करून छत्रपतींचा कार्यक्रम लवकरच पार पाडायचा आहे. आणि जे कोणी असतील मेन इकडे आहेत पहिल्यांदाच आपण आलात आणि हा चषक पटकावला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. श्री सागर आंबेकर हे करतील हा आपला मान आहे. एक जो साळी खूप छोटासा झेल होतो त्याने ड्रॉप केला कार्य. खरोखर सामिक त्यांचे मित्र नाराज होतील त्यांच्यावर. आपल्या मंडळाला दिलं त्याबद्दल मंडळातर्फे आपलं छोट खाणी असं पुन्हा एकदा गाण्या मलिंगा स्टाईल अर्कल मारायचा प्रयत्न, परंतु समोर दिग्गज असताना यासाठी विचार धन्यवाद धन्यवाद जय साळी. धन्यवाद डीजे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली होती 29. सर्व ठिकाणी राहायचं, एका ठिकाणी बसू नये. शेवटचा सामना आहे, खरोखरच दिवसभर तुम्ही 10 बॉलचं खेळवण्यात येईल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. 10 चेंडूंचा सामना खेळवला जाणार आहे. 10 चेंडूंचा साईडला आम्हाला इथे पाहू द्या. फायनलचा सामना थोडा आणि मॅचची साथ देतील ते. जागृती महिला मंडळ सायगाव पदाधिकारी आणि सदस्य जर मैदानाकडे आले असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करावी. जागृती महिला मंडळ सायगाव सर्व पदाधिकारी आणि सदस्य जे हजर असतील. एक धाव एक विकेट. ओके रघुरकर यांचा सत्कार, आठ धावांची आघाडी, सुंदर असा सत्कार विनादांच्या बॅट मध्ये, आणि आज सुंदर असा पुन्हा एकदा सत्कार स्टेडियम करून ऑफसाईडच्या दिशेला करायचं. सुंदर अशी गोलंदाजी होती विंदसरची, परंतु विंदसरला काही ऐकत नाहीये. खरोखरच सुंदर असा सौदा, खूप सुंदर खेळी खेळत आहे. सायगाव उपाध्यक्ष सौ प्रभावती गोपीनाथ आंबेकर या करतील, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मोहन सावी यांचा सत्कार, सौ प्रभावती गोपीनाथ झाले होते 24. खूप सुंदर खेळी खेळत आहेत. विनाद आतापर्यंत जागृती महिला मंडळाच्या वतीने एकटेच सुंदर खेळी खेळत आहे, परंतु त्यांना साथ होता. मान देऊन आपण हजर राहिलात त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आपल्या भालावटी संघाचा प्रतिनिधी येईल का एक क्षण. खूप खूप ऋणीवाद, धन्यवाद. सर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला वालवटी संघाकडून, कारण की मी माझ्या लाईनमॅन सदस्यांना विनंती करेन, जे कोणी छोटे लहान चिमुकले सर्वांनी एकत्र बसायचं आहे, दूर कुठे जाऊ नये. काळोख होत आहे, पब्लिक बघा काय आज फायनल साठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा अष्टविनायक चषक रन फायनलचा सामना. अष्टविनायक चषक प्रथमचे मानकरी कोण होईल थोड्याच वेळात आपल्याला कळेलच. थोडस पाठी जे कोणी आहेत सुरत 5 मिनिटं सामना थांबवायचा. बॉल 3 फायनल मॅच 1-3 पाहिजे. दीप्तेश यांचं पाहूया. दीप्तेश आणि सोडली क्या सोडला, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव आणि जिंकले. काय झालं, झालं काय, कसा काय मराठी संघाचे सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने सरच्या सरच्या स्वागत करीत आहोत. नक्कीच जिगरी काठी आपण पूर्ण पूर्ण सामन्यांमध्ये चांगलं असं खेळ केला त्याबद्दल आपला धन्यवाद. नक्कीच त्यांचा प्रथम मी वालवटी संघाचे कर्णधार आणि जे 2024 अष्टविनायक क्रिकेट संघ सायगावचे मानकरी जे झालेत वालवटी त्यांचे खूप खूप आभार मनापासून. चिट्ट्या कशासाठी? 3 आणि 4 नंबर साठी. ठीक आहे आपण पुढे प्रथम
सामना खेळू शकणार नाही, थोडस कालक झालं असल्या कारणाने आपण चिठ्ठी उडवणार आहोत. पाहुयात आपण ज्याच्या कोणाच्या हातामध्ये चिठ्ठी सापडेल किती नंबरची. थोडस कॉन्ग्रॅच्युलेशन वालवटी संघ, तुम्ही सेमीफायनलला हरला होता, थोडस चुकीमुळे, परंतु तुम्हाला पायच्या स्वरूपामध्ये जी चिठ्ठी तुम्ही उचलले, तुम्हाला पाय लाभलेली आहे. आणि तीन नंबरचा मानकरी असल्यामुळे सर, तीन नंबरचा मानकरी तुम्ही झाला, खूप खूप अभिनंदन. कार्यक्रम लवकरच पार पाडायचा आहे आणि जे कोणी विनंती करेन आपल्या संघ घेऊन इथे लाईन मध्ये उभे राहायचं, आपल्याला लवकरच बक्षीस वितरण करायचं आहे. जे काही समाजाचं असून ते प्रशांत आंबेकर पार पाडतीलच. थोडस सहकार्य करा सदस्य आणि इतर संघ. आणि हा अष्टविनायकचा पूर्ण क्राऊड आहे. प्रेक्षक वाट पाहतात. दादा मला बोलवते कशासाठी बोलवते? आमचं जे आयोजन होतं अष्टविनायक क्रिकेट संघाचं, त्याबद्दल तुला काय सांगायचं आहे? कसं आयोजन होतं आणि तुला कसं वाटलं? आयोजन असतं दरवर्षी चांगलं असतं. यावर्षी गेल्या वर्षी नव्हतं, यावर्षी आलो तर प्रसादच्या मधल्यात प्रसाद मला बोलले ये आमच्याकडे टुर्नामेंट आणि येत नाही, मी सुट्टी पण नव्हती मला, तर पण प्रसाद गोल फोर्स केला तो या बाय मानतो, त्याने मला बोलवलं खेळायला आणि मी आलो आणि अष्टविनायक संघ चांगलं आयोजन केलं. धन्यवाद. धन्यवाद. आपणा सुद्धा मी सेम प्रश्न विचारतो की आपण आमच्या आयोजनामध्ये जे खेळलात त्याबद्दल आपले काय मत आहे? सर्वप्रथम तर मी सगळ्यांचे अभिनंदन करतो की सायगाव संघाची इतकी चांगली स्पर्धा आयोजित केली त्यांनी. आणि दरवर्षी आम्ही सायगावच्या टुर्नामेंटमध्ये खेळतो, आपल्याने चांगला खेळ केला आणि आम्ही जिंकलो. धन्यवाद सुमित. आणि आता आपण वळतोय पारितोषिक वितरण. जागृती महिला मंडळ सायगाव यांनी वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल धन्यवाद. प्रथम चषक मला प्रथम क्रमांकाचा चषक त्यांनी दिलाय त्यांच्या तर्फे. तसेच द्वितीय चषक श्री संतोष नाईकवाडे यांच्या तर्फे आम्हाला त्यांनी प्रदान केलाय, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने झाल्या पाहिजेत. श्री सदस्य क्रिकेट संघ सायगाव यांच्या तर्फे त्यांचे सुद्धा स्वागत. तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक भारती गोविंद पवार या दिलाय, ते कैलासवासी संतोष मालोजी भुवड यांच्याकडून यांच्या तर्फे त्यांचे सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ब्लूटूथ स्पीकर श्री प्रबोध किशोर पेंढारी तिने सरचे स्वागत करीत आहोत. आणि या सामन्यासाठी या चषकासाठी ज्यांनी चेंडू पुरवठा केला तुषार राजेंद्र आंबेकर यांचे सुद्धा आम्ही मंडळातर्फे आभार मानतोय. आणि सगळ्यात आकर्षण असलेला एक बक्षीस म्हणजे मालिकावीर. हा मालिकावीर बक्षीस आमच्या मंडळाचे सदस्य श्री जयेश मोहन सावी यांनी सायकलच्या रूपात दिलंय आणि खरंच त्यांचं खूप खूप आभारी आहोत. आणि हे आकर्षण होतं, या चषकाचं ते आकर्षण होतं. खूप खूप धन्यवाद. जय सावी. इकडे काहीतरी स्पेशल असं चालू आहे. काय चालू आहे? आम्ही विचार काय करतो माहिती आहे की आज रात्री आपल्या चिवडा गल्लीमध्ये पावभाजीची तयारी आहे, ठीक आहे? तर सगळ्या महिला मंडळ इकडे आले तर पावभाजी बनवतोय. पाव नक्की खायचे तरी किती, जसं कोण किती खाईल टार्गेट. बट ते खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होईल ते पण माहिती आहे का? सांगू शकत नाही. त्याचं स्पष्ट करून फक्त ओमकार झालं एक दिवस. साहेब तुमचं काय म्हणणं आहे? जर पावभाजी मध्ये जास्त पाव खाल्ले तर काय रिएक्शन ऍक्शन? संपूर्ण जी चिवडा गेली आहे संध्याकाळी पावभाजी खाणार मला सोडून. का? मी पाव खाल्ल्याने मला ऍसिडिटी होते. माझा ॲपेटाईट फार कमी आहे त्यामुळे मी पाव खात नाही. पण तुम्हाला पर्सनली विचारलं नाही सर, ओव्हरऑल एक्सपिरियन्स विचारला होता ना. म्हणजे आता ते खाल्ल्यानंतर
रात्री फार आवाज येणार आहे चिवडा गली आदर नायट्रोजन गॅस पेक्षा भयंकर वास येणार आहे ओझोन वायू खराब होणार आहे ओझोन वायू प्रयत्न करू की ओझोन वायू खराब होणार आहे कट्ट्यावर जाण्याचा आम्ही टाळू बहुतेक अॅनिव्हर्सरीचं केकचं काय म्हणलं तुमचं आजचं एक अॅनिव्हर्सरी आहे त्याचं केकचं केक बद्दल काय म्हणलं त्या धुराने केकचं म्हणजे केक खराब होऊ शकतो ना ऍक्च्युली त्या केक अॅनिव्हर्सरी बद्दल सांगायचं झालं तर ते दुबईवरून आम्ही शेप चषक अमित भाटकर निगडी काठी आणि हे त्यांना प्रदान करतील विजय गायकवाड आणि ते स्वीकारायचं आहे उत्कृष्ट फलंदाज चांगली चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतील अमित शहा स्पीकर ह्याचे मानकरी संघ आणि ते बालकृष्ण सावी धन्यवाद चांगली गोलंदाजी मी अनु ह्याच्याकडून होत आहे कडून येत होती आणि सुंदर असा खेळ दिप्तेश कडून येत होता सर सुधीर आंबेकर आणि जयंत खेराडे सागर आंबेकर हे करतील आपला मान आहे कारण आपण जो खेळ दाखवला खरोखर सुंदर असा खेळ आपण दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी सॉरी द्वितीय चषकाचे मानकरी आहेत ते निधीकाठी सिद्धेश्वर संघ आणि या संघाला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना पारितोषिक वितरण करतील ते श्री संतोष नाईकवाडे श्री संतोष भागणे आणि आमच्या मंडळात श्री संतोष नाईकवाडे आणि श्री मदन चाळणी धन्यवाद आणि मोठं असं मानाचं असं प्रथम क्रमांकाचं चषक पटकवतो ती वालवटी निनादचा संघ आणि त्यांना पारितोषिक वितरण करतील ते कुंडी समाज जागृती महिला मंडळ तसेच आमच्या गावच्या सरपंच स्वातीदाई निरूरकर नक्कीच प्रथम क्रमांक आपण पटकावला आपलं पहिलाच असेल अष्टविनायक चषक आणि पहिल्यांदाच आपण आलात आणि हा चषक पटकावला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे म्हणजे मालिकावीर मी सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विचारू इच्छितो की कोण असेल मानकरी कोण असेल मानकरी मालिकावीरचा जो हिरोची सायकल घेऊन जाईल एकदा आवाज द्या नक्कीच नक्कीच कोण असेल मानकरी नक्कीच नक्कीच आणि मालिकावीराचा मानकरी सामन्यांमध्ये त्यांनी 64 रन आणि 4 विकेट घेऊन मालिकावीर सोडण्याचे विवाद आणि मालिकावर कसे वितरण करतील नितीन प्रसाद आणि दीपक प्रसाद आणि सांगायला खेळ होतो बॅलर की दिप्तेश 4 रनांचे मागे पडला विनाश मातावले आणि त्याला मालिकावीर म्हणून मालिकावीर सायकल यांच्या अनुपस्थितीत मी रोहिणी मोहन सावी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन हे मालिकावीर सायकल निनादला प्रदान करावी जय सावी आणि श्री प्रकाश सावी खरंच चांगला खेळ आणि
माणसांना तो आवाज जाणतो कानामध्ये पडतो तो आवाज म्हणजे मिनाद मिनाद आणि मिनाद उत्कृष्टाची कामगिरी होती ती मिनाद यांची काय मिनाद खेळला आणि सर्व सर्व आलेले मान्यवर सांगायचे मी परत एकदा मी संपन्न झाला हे मी जाहीर करतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद अष्टविनायक क्रिकेट संघाच्या सर्व सदस्यांना एक विनंती आहे कोणीही मैदान सोडून जाऊ नका आपल्याला सर्व इन्स्ट्रुमेंट ठेवायचे आणि त्यामुळे आपलं योगदान महत्वाचं आहे धन्यवाद खूप खूप सर्व मान्यवरांचे अभिनंदन धन्यवाद आणि आज प्रथम क्रमांकाचे मानकरी वालवटी संघ वालवटी 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 आणि हे वालवटवाले आहेत पोरं चांगले आहेत पोरं ते आंबेकर ब्रदर्स आंबेकर ब्रदर्स हे आपण एका इकडे जे कोण आहे चतुर्थ क्रमांक आंबेकर ब्रदर्स आहे ते आंबेकर ब्रदर्स अरे 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 हे आंबेकर ब्रदर्स आहे ते सगळे सात फायनल मॅच होती आणि फायनल जिंकली आहे वालवटी सेकंड निगडी काठी आणि थर्ड वालवटी प्लस फोर्थ सायगाव सध्या क्लोजिंग टाइम भाई क्लोजिंग आहे क्लोजिंग डिटर्स ऋतिक गायकवाड साहेब आज पूर्ण दोन दिवस खूप मेहनत घेतली आहे साहेबांनी कॉमेंटेटर कसं वाटतंय तुम्हाला आमचं युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल मार्फत आम्ही सध्या करतोय थोडंसं एंटरटेन तर तुम्हाला काय दोन शब्द आमच्या चॅनलविषयी बोलताय का नक्कीच नक्कीच खूप काही बोलू शकतो दोन शब्दच नाही कारण की जे तुम्ही यूट्यूब चॅनलद्वारे जे तुम्ही काही प्रसारित करताय सध्या आमचे सामने असतील आपल्या अष्टविनायकचे तुम्ही बाहेरच्या देशांपर्यंत पोहोचवताय आपल्या हिंदुस्थानमध्ये इंडियामध्ये कसे प्रकारे टेनिस क्रिकेटचे सामने प्रत्येक गावामध्ये आयोजित केले जातात कशा प्रकारे खेळाडू एवढ्या भर उन्हामध्ये खेळतात एवढ्या तापमानामध्ये तुम्ही नक्कीच बाहेरपर्यंत पोहोचवा मी नक्कीच नक्कीच आणि बाहेरचे जे काही सुंदर असे निसर्ग नजारे आहेत बाहेरच्या कंट्रीजमधले आपली लोक तिथपर्यंत सर्वच पोहोचू शकत नाहीत आणि ते तुम्ही आमच्यापर्यंत दाखवताय ते खूप छान वाटतंय नक्कीच तुमच्या चॅनलला सर्वच जण आम्ही सहकार्य करू लाईक करू शेअर करू सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद गायकवाड साहेब दोन शब्द बोलल्याबद्दल ती भारी बोलतोय सध्या कॉमेंटेटर चांगली करतोय तर त्याला पण शुभेच्छा त्याच्या भावी आयुष्यासाठी तयारी करतोय फक्त मला वाटतंय आज संध्याकाळी कुठेतरी जायचं आहे गुलाब बिलाब घेऊन बघा चाललंय कुठेतरी दौरा हाय आज मॅच नाही संपले पोरं नाही घरी गेले तर इकडे फोटो शेअरिंगचा चालू झाला लगेच फोटो पाठव मला का तर टाकायला फक्त तर आता सध्या हे झालंय आमचं फायनल सगळं कम्प्लीट आणि आता सगळे बंद करायचं टायमिंग आलंय आणि आता जायचं आहे घरी डावऱ्या बघा डावऱ्या खूप मेहनत घेतोय ऑफिशियल निशान फुल सगळे मेहनत घेत आहेत लोडिंग चालू आहे सगळं आता काढलेत पोरांनी भरपूर मेहनत घेतले आणि आता इकडे चालू आहे आणि ड्रायव्हर साहेब हां साहेब तुम्ही काय बोलत होतात आभार प्रदर्शन पारितोषिक समारंभ बघितला असेल आता आभार त्यांचे मानले जात आहेत जी मुलं दिवस रात्र कार्यक्रमासाठी म्हणतो ना आपण ती झटत असणं त्यासाठी ती ज्यावेळेस नाटक चालू असतं पडद्याच्या पाठीमागे चालू रिहर्सल त्याचे डायरेक्टर्स त्याचे को ॲक्टर्स वगैरे जे प्रॅक्टिस करत असतात मेहनत घेत असतात त्यांच्याकडून त्यापैकी जी लोकं असतात जे आपल्या पडद्यावर दिसत नाहीत अशी असंच काहीतरी या कार्यक्रमामध्ये सुद्धा असतो की बरीच लोक पाठी पडद्याच्या पाठीमागे काम करत असतात आता ती तुम्हाला सगळे दिसत असतील की टेम्पो लोडिंग करतात वगैरे किंवा या बाजूला इकडे सगळेजण जे पंच राहिले होते आपल्यापैकी असतात पंच वगैरे त्यानंतर लाईनमॅन असतात लहान लहान मुलं असतात लाईनमॅन संपूर्ण दिवसभर रोडामध्ये उभे असतात ठीक आहे त्यांच्यासाठी जे पाणी पुरवठा करतात वगैरे किंवा सरबत वगैरे देतात नाश्ता देतात अशी पहिले आपल्यापैकीच मुलं असतात म्हणजे त्यांची जी मेहनत असते त्यासाठी आज आता मुलं शेवटी जाऊन आभार व्यक्त करते बोलताय तुम्ही साहेब साहेब काय बोलताय
पंच म्हणजे हे रसाळ साहेब पार्टी बाकी तर असं काय आमचं आजचं क्रिकेटचं 2 दिवसाचं मॅच होती आमची आणि आज ती संपली. आय होप आमचीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. हे सगळं आमचं ACC अष्टविनायक क्रिकेट मंडळ सायगाव यांच्या टूर्नामेंट होत्या. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.